अंगुलगाव येथे रात्री लांडग्याच्या हल्ल्यात संतोष नामदेव जाधव यांची गाभण असलेली गाय लांडग्याच्या हल्ल्यात रात्री 12 वाजता मरण पावली. रात्री 12 वाजेच्या सुमारास 4-5 लांडग्यांची गाय वरती हल्ला करून गायीचा जबडा गायीचा गळा फोडून गायीला मारले. त्यामुळे संतोष जाधव यांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले असून 50,000ची गाय मृत पावली आहे. याची दखल माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी घेतली असून तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी व पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाला PM करण्यासाठी पाठवले. शासनाकडून तात्काळ मदत करण्यासाठी सभापती प्रवीण गायकवाड प्रयत्न करणार आहेत. तसेच मागील लांडग्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात मेंढ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. मेंढपाळांनासुद्धा सभापतींनी पाठपुरावा करून वन विभागाकडून मदत मिळवून दिली होती. स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, येवला. नामदेव जाधव, मुक्कामपूर, टांगुलगाव तालुक्या, येवला, जिल्हा नाशिक. रात्री 17/4/2022 रोजी रात्री मी बाहेर झोपेला असताना इथे माझे जनावर बांधलेले होते आणि रात्री अचानक 12-1 वाजेच्या सुमारास कुत्रे भुकायला लागले. म्हणून मी बाहेर बघतो तर 7-8 लांडग्यांनी या माझ्या गायीवर हल्ला केला आणि मी काठी घेऊन पळवलो त्यांच्या पाठीमागल्यावर त्यांना पळवलं. परंतु तोपर्यंत त्यांनी गायीचं मुंडकं फोडून गायीचा जागेवर मृत्यू झालेला होता. ही जर्सी गाय मोठी गाय होती, ही 7 महिन्याची गाभण होती आणि या गाभण गायीवर लांडग्याने हल्ला केल्यामुळे तिचा जागेवर इथं मृत्यू झालेला आहे. ही खबर मी सकाळी आमचे सभापती साहेब प्रवीणभाऊ गायकवाड यांना फोनवर कळवली असता त्यांनी ताबडतोब पंचनाम्यासाठी फॉरेस्ट खात्याकडे फोन केला आणि त्यांना कळवलं आणि फॉरेस्ट खात्याला आणि सगळ्यांना कळवलं आणि त्यांनी याची दखल घेतली. आणि त्यांनी दखल घेतल्यामुळं मला ह्या गायीची भरपाई शासनाकडून मिळेल अशी मला आशा आहे. बस, नमस्कार.